नमस्कार मित्रांनो, मी रोहन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये। आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारामधील सुक्या कडब्याचे शेकडा दर किती याबद्दलची माहिती। मित्रांनो, सध्या मंगळवेढा या दक्षिण सोलापूर भागातील जे काय ज्वारी जे आहे त्या ज्वारीचे कडबे सध्या विक्रीस उपलब्ध आहेत। या सुक्या कडब्याचे चाऱ्याचे दर कसे आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर आपण चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जाणून घेऊयात सुक्या कडब्याचे शेकडा दर। बघा काय म्हणतो, कसं दर चालू आहे? 2000 रुपये शेकडा, 20 रुपये पेंडी। गाव कोणतं? मंगळवेढामध्ये ज्वारीचा कडबा आहे। घरपोच कसं देणार काय? घरपोच जवळ 10-12 किलोमीटर असेल तर 2000 रुपये। बरं, 12-15 किलोमीटर पर्यंत 2000 रुपये आणि बाहेर गेल्यानंतर रेट वाढणार परत। शाळेला का सुट्टी लागली काय? सुट्टी लागली तर मग कडबा बी काय आलाय? एका गाड्यामध्ये किती कडबा असतोय? 800 ते 1000 कडबा असतोय। मग पिंडी दाखव जरा कसं आहे काय तरी। किती एका पिंडीमध्ये किती ताट असत काय? 50-60 40-50 ताट असतात। तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा। 90-75-17-42-52 मंगळवेढा सुनील कोकरे। मित्रांनो, सध्या पाऊस काळ ह्यावेळेस कमी झालेला आहे, दुष्काळ पडलेला आहे, त्यामुळं सुक्या चाऱ्याचे हे रेट हे वाढलेले आहेत आणि सुका चारा असेल तर चाऱ्याचे पण थोडी आपल्याला अडचण येत नाही, चारा अवेलेबल होतोय। काय म्हणतो बाय, कसा आहे कडबा? 2000 रुपये पिंड दाखव कसे जरा एक। मित्रांनो, अशा प्रकारे 20 रुपये पेंडी आहे। गाव कोणतं? मंगळवेढा। मित्रांनो, मंगळवेढामध्ये जी काय ज्वारी असते ती पूर्णपणे ऊसाच्या पाण्यावर जपलेली असते, त्याला वेगळं कोणतं पाणी दिलेलं असते। अशा प्रकारे चांगल्या क्वालिटीचा हा कडबा आहे। घरपोच कशी मिळेल काय? रनिंगवर असतं। बरं, किती किलोमीटर अंतरावर सोड देत आहे पोच? पोच कुठं पण असू दे, जसं रनिंगवर रेट वाढतो। बरं, सध्या 10-20 किलोमीटर अंतर आहे। 10-20 किलोमीटर, 18-19। जास्त लांब असेल तर? जास्त लांब असेल तर त्या पद्धतीने रेट वाढणार। नाव आणि मोबाईल नंबर सांग। विजय काटकर, 95-61-79-17-08 मोबाईल नंबर। गाव मंगळवेढा। गाव मंगळवेढा। त्याकडे आम्हाला किती पेंड्या बसतो? एका गाडीमध्ये किती पेंड्या बसतात? 800-900 पेंड्या। मित्रांनो, तुम्हाला एकाडे आम्हाला वन टाईम भेटणार आहेत। अशा प्रकारे आपण सध्या त्याची क्वालिटी बघितलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सांगोला बाजारामध्ये सर्व काही माहिती घर बसल्या पाहायला मिळेल।